नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी मुलांसाठी बनवत आहे बिर्याणी. साधी सोपी घरगुती आहे. तर इथे मी चिकन 1/2 किलो घेतले, स्वच्छ धुतलेलं आहे. आता त्याला आपण मसाले लावून घेऊया. तर इथे मी मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या असं वाटून घेतले. त्यानंतर दही. आता हे सर्व आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे. चिकन आहे, याला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं, त्यामुळे चिकनला खूप छान चव येते. नक्की असा ठेसा करून लावा. आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर आपण थोडेसे मसाले टाकायचे आहेत सुके, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद 1/2 चम्मच, धनाजिरा मसाला येतो 1/2, गरम मसाला. आता हे सगळं आपण छान लावून घेतले बघा चिकनला, आणि आपण 1/2 तास आता हे मुरत ठेवायचे. चिकन बघा छान असं मुरत ठेवलेलं आहे. आता आपण दुसरी तयारी करून घेऊ, तोपर्यंत मसाला बनवायचे आपल्याला. इकडे मी आता बघा कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केला आहे, आणि आपण यामध्ये तेल ओतून घेऊया. तर असं मी तेल ओतून घेतले, थोडं जास्त टाकायचं. आता बघा यामध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे, तेल आता गरम होते. आता इथे मी 1/2 चमचा जिरं टाकले. जिरं बघा छान असं फुलल्या गेलेलं आहे. आता यामध्ये आपण कांदे टाकायचे आहेत. कांदे बघा असे 4 मोठे मोठे कांदे घेतलेत मी, मस्त असे कापून घेतले. मी बारीकच कापले, तुम्ही लांब आकारामध्ये कापलेत तरी चालेल. आता कांदा आपल्याला चांगला असा परतवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कांदा बघा मस्त असा मी परतवून घेतला आहे, थोडा असा पण कच्चा असा ठेवलेला नाही. आता यामध्ये आपण अख्खे मसाले टाकायचे आहेत. तेजपत्ता आहे, दालचिनी, वेलची, काळा मिरी, लवंग आणि चक्रफूल आहे. आता हे सर्व आपण मिक्स करायचे. तर मी पहिले तेलामध्ये नाही टाकलं, काय होतं ना थोडंसं कडफड वास येतो मग. आणि आता यामध्ये आपण 2 मोठे टॅमॅटो घेतले, ते कापून घेतलेले टाकले. आता छान परतून घ्यायचं. तर आपण ही साधी सोपी अशी बिर्याणी करतो आहे. मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर कुठे स्किप न करता बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. त्यानंतर नवीन कोणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण बघा 1 चम्मच मी लाल तिखट आहे, गरम मसाला, हळद, धनाजिरा पावडर हे सगळे मसाले टाकले. आणि इथे मी कुठलाही म्हणजे असं बाहेरनं जो विकतचा मसाला नाही टाकलेला, घरचे मसाले टाकलेले आहेत. आता हे छान आपण परतवून घ्यायचे. आता आपण जे चिकन आहे जे मुरायला ठेवलेलं हे छान 1/2 तास झालेलं आहे. आता हे चिकन आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे. तर आपण पहिलेसुद्धा मसाला लावला होता आणि त्यानंतर आपण परत मसाले टाकलेत, आणि अजून एक स्पेशल मसाला मी टाकणार आहे. छान असं मसाल्यावर परतून घ्यायचं. पाहू शकता गॅस मध्यम केलेला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवायचे, आणि यावर झाकणावरती मी पाणी ठेवत आहे. म्हणजे ना हे गरम पाणी आपण आतमध्ये थोडं चिकन शिजायला पाहिजे त्यासाठी. आता इथे मी तांदूळ घेतलेत, हे आपले कोलमचे तांदूळ आहेत, बासमती नाही आहे. तरी पण बिर्याणी छान बनते. आपल्या बजेटमध्ये असेल, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बासमती पण वापरू शकता. तर मी हे कोलमचेच घेतलेत. आता 2-3 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेऊन आले. एका बाजूला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आता यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घ्यायचे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे, आणि यामध्ये थोडंसं तेल. मस्त भात हा सुटसुटीत होतो. तर इथे मी 70% हा तांदूळ शिजवून घेणार आहे. आणि या बाजूला आपण चिकन बघा छान असं झाले. त्यामध्ये मी ताटातलं पाणी टाकले. आता परत एकदा आपण सर्व मिक्स करून झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचे. अगदी थोडंसं कच्चं राहिलं तरी चालेल. तर इथे बघा हे आपले तांदूळ आहेत, हे 70% शिजलेले आहेत. आता हे मी काढून घेते.
अशा पद्धतीने बघा चाळणीत काढून घेतलेत. आता परत एकदा आपण चिकनकडे वळलोय. पाहू शकता थोडंसं ह्याच्यात पाणी आहे. तुम्हाला अगदी भात सुटसुटीत पाहिजे असेल तर इथे तुमचं जे चिकनचा जर रस्सा आहे थोडी कमी करून घ्या. आता इथे मी हा घरगुती मसाला आहे तर हा आत्ताच गावावरनं करून आणला आहे. मस्त असा हा झणझणीत असा काळा मसाला आहे खांदेशी. छान लागते अशी ही चिकन बिर्याणी. तर तो टाकला आहे मी एक चम्मच. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता. त्यानंतर आपण हे तांदूळ आहेत यावरती पसरवून घ्यायचे आहेत. मला ना थोडासा हा एकदम सुटसुटीत नाही पाहिजे, कारण का माझ्या मुलांना ना त्यांनी पहिलेच सांगितले की मम्मी थोडासा लसलसीत कर म्हणून, एकदम सुट्टा नको. त्याच्यामुळे ना मी थोडंसं चिकनमध्ये पाणी ठेवलेले आहे. तरीसुद्धा आमचा हा बिर्याणी भात आहे ना सुटसुटीतच झाला होता. मस्त वरनं कोथिंबीर टाकून आपण दम दिला आहे. मस्त असं म्हणजे एक 7-8 मिनटं मी झाकून ठेवलेला. तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे. चला आता मी एका डिशमध्ये पण तुम्हाला काढून दाखवते. वाव आहे ना, साधी सिंपल आणि सोपी, खायला अतिशय टेस्टी अप्रतिम. गरम आहे, खरंच खूप छान झाले मैत्रिणींना.